नमस्कार, मी रुचिता। स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज अल्पकाळासाठी कागलमध्ये दाखल झाले होते। कागल इथं हेलिपॅडवर त्यांचं दुपारी आगमन झालं। यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार पवार यांना अक्षरशः गराडा घातला। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचं स्वागत केलं। कागल येथील हेलिपॅडवर आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष AY पाटील, KP पाटील, राजीव आवळे, शहराध्यक्ष RK पवार, आदिल फरास यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कागलमध्ये आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ आणि कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेत नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार, त्याचबरोबर आमदार रामराजे रिंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आणि कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ, कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्था यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा जाहीर सत्कार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचबरोबर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। शिंदे फडणवीस सरकारला सत्तेचा माज आला आहे, त्यांना नागरिकांसह अधिकारी देखील वैतागलेले आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राज्यात परिवर्तन होणार असल्याचं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी संपूर्ण देशभर राष्ट्रीय खेळाडूंकडून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल अद्याप देखील घेतलेली नाही। याच्या निषेधार्थ आज सांगलीतील क्रीडाप्रेमींनी ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राज्य क्रीडा संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी ब्रिजभूषण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। अयोध्या दौरा करणाऱ्या राज ठाकरेंना याच ब्रिजभूषण यांनी विरोध केला होता। आता राज ठाकरेंनी दिल्लीमधील आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी संजय भोकरे यांनी केली। या आंदोलनात सांगलीतील खेळाडूंसह कुस्तीपटू, क्रीडा प्रशिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आम्ही त्याचा निषेध ब्रिजभूषण शरण सिंह जो आहे हा मुळात एक माझ्या दृष्टिकोनातनं मी बघितलं आणि बऱ्याच जणांच्याकडनं ऐकलं, कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आहे तो, यापूर्वी कुस्तीगीर म्हणून सुद्धा होता, परंतु नंतर जसं म्हणतात बळ आली, बळाच्या बरोबर सत्ता आली आणि सत्तेतनं माज आला, आणि अशा पद्धतीनं या ब्रिजभूषण सिंहना माज आला असंच म्हणावं लागेल। कारण आपल्या तरुण मुली, खेळाडू, पालकवर्ग उद्या खेळाडू म्हणून आपल्या मुलींना इथनं पुढच्या काळात घालतील का नाही शंका होईल, अशा असं वागणं जर का आपल्या सत्ताधाऱ्यांच्याकडनं, आपण एखादा महामंडळाचा अध्यक्ष करतो, मग कुस्ती महासंघ असेल किंवा अन्य कुठली कुस्तीगीर परिषद असेल, अशा वेळेला त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे। मुलींचं यौन शोषण होतं आहे हे जर का आरोप हे महान खेळाडूच जर का म्हणत असतील, आता बजरंग पुनिया आज ब्रॉन्झ मेडल ऑलिम्पिकला ज्यांनी घेतलं तो सुद्धा डोळ्यात पाणी आणत असेल, तर देशातला सगळा युवाच रडत असणार आहे आज। अशा वेळेला त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं सगळा महाराष्ट्रातला खेळाडू आज एकवटलेला आहे, एवढंच मी ह्या निमित्तानं सांगणार आहे। ब्रिजभूषण सिंह हा माजलेला आहे हे काय आपण नवीन नाही आहे, राज ठाकरे साहेबांना सुद्धा त्यानं राम मंदिर भेट, रामाचं दर्शन होऊन देणार नाही ही मगरुरीची भाषा आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। अशा वेळेला राज ठाकरे साहेबांनी सुद्धा जंतर मंतरवर गेलं पाहिजे, खेळाडूंना त्यांनी पाठिंबा जाहीर केला पाहिजे, कारण ही वास्तविक म्हटलं तर हे ब्रिजभूषण सिंह हा आज योगी तिथले इतके चांगले मुख्यमंत्री म्हणून सगळे बघतो आपण, सगळे गुन्हेगारी संपुष्टात आणतायत, सगळ्या गुन्हेगारांना ते मातीमोल करायला लागलेले आहेत, त्याचं सगळीकडे स्वागत होतं आहे, सगळीकडे आनंद व्यक्त होत असतानाच
त्यांच्याच पक्षाचा एक महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर महिला कुस्तीपटूंसह खेळाडूंनी आंदोलन सुरू केलंय. ब्रिजभूषण यांच्या विरोधात कोल्हापुरातील महिला देखील आक्रमक झाल्या असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय महिला संघर्ष कृती समितीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पापाची टिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत ब्रिजभूषण यांच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आलाय. या आंदोलनात महिलांना पाठबळ देण्यासाठी पुरुष पैलवान देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्रिजभूषण यांच्या विरोधात पडलेली ही पहिली ठिणगी आहे. या ठिणगीचा ज्वालामुखी होण्यापूर्वी ब्रिजभूषण यांची खासदारकी रद्द करून त्यांना अटक करावी अशी संतप्त मागणी यावेळी आंदोलक महिलांनी केली आहे. आज करवीर नगरीमध्ये दिल्लीमध्ये आमच्या ज्या महिला भगिनी आंदोलन करत आहेत, ज्यांच्यावरती लोकसभेतील खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी जो अत्याचार केलेला आहे, आणि अशा हजारो महिलांच्या वतीनं जंतर मंतरवरती बसणाऱ्या माझ्या भगिनींसाठी या करवीर नगरी ही कुस्तीची नगरी, ही कला नगरी म्हणून शाहू महाराजांनी आम्हाला नाव मिळवून दिलेलं आहे, त्या कुस्तीगर महिलांच्यावरती अन्याय करणाऱ्या या ब्रिजभूषणचा निषेध करण्यासाठी या करवीर नगरीतील सर्व खेळाडू, सर्व महिला आणि सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो की ही आज पहिली ठिणगी आहे, आणि ह्या ठिणगीचा ज्वालामुखी होण्यापूर्वी त्याची खासदारकी रद्द करून त्याला अटक करावी आणि त्या जंतर मंतरवरती बसलेल्या महिलांना न्याय मिळवून द्यावा, एवढी विनंती कोल्हापूर सर्वपक्षीय महिला संघर्ष समितीच्या वतीनं मी भारती पवार करत आहे. पारंपरिक लोककला, नृत्य, नाट्य आणि संगीतातून सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या, लहान थोर सर्वांचे मनोरंजन करत 3 तास रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या भोपाळी ते भैरवी कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून दाद दिली आहे. निमित्त होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 अंतर्गत शाहू मिलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कलाकारांनी राजश्री शाहू महाराजांना नृत्य आणि गीतातून आदरांजली वाहिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांची निर्मिती असलेल्या जय हो महाराष्ट्र हे गीत नृत्याविष्कारातून सादर करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये पहाटेची भोपाळी, जात्यावरची ओवळी, पिंगळा जोशाचं भन्नार, 18 पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, लोकसंस्कृतीचा उपासक वासुदेव, खदखदून हसवणारा बहुरूपी, प्रबोधनात्मक कडकलक्ष्मी, नटखट गवळण यांच्यासह महाराष्ट्रीय सणांची माहिती सांगणारा सण परंपरा, बैलपोळा ते गुढीपाडवा, ऐतिहासिक दाखले देत वर्तमानावर भाष्य करणारे छत्रपती शिवरायांचे जाज्वल्य स्वगत आणि एकात्मतेची नाळ जोडणारी भैरवी नृत्य, नाट्य, गीत संगीतांचा रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आला. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 101व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूरच्या 4 वर्षीय आरवी कामते या चिमुकलीनं आपल्या लोकराजाला अनोखी मानवंदना दिली आहे. डोक्याला कोल्हापुरी फेटा, हातात भगवा ध्वज, कपाळी चंद्रकोर, नऊवारी साडीसह नाकात नथ अशा मराठमोळ्या वेशभूषेत आरवी कामते हिने सलग 1 तास 14 मिनिटे इनलाईन स्केटिंगचा विक्रम करत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केलंय. तब्बल 13.5 किलोमीटर अंतर होईल असा विक्रम आरवीने नोंदवलाय. या विक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्डमध्ये झाली आहे. आरवीचा हा अनोखा रेकॉर्ड पूर्ण होताच तिच्या आई वडिलांसह प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. त्याचबरोबर उपस्थितांनी देखील आरवी हिला खांद्यावर घेऊन जल्लोष केला. आपल्या लाडक्या लोकराजाला अशा अनोख्या पद्धतीने मानवंदना देत असताना आरवीला पाहण्यासाठी शाहूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाघबीळ घाटामध्ये रविवारी पहाटेच्या सुमारास एक भरधाव चारचाकी सुमारे 200 फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात हुबळी धारवाडचे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. इम्रान मुस्तफा मुंडके, मोहम्मद अली नूर मोहम्मद बिजापूर, इम्रान शरीफ बागवान आणि शाकीर मुन्ना कित्तूर अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण विशाळगड येथे दर्शनासाठी गेले होते. तिथून परतत असताना भरधाव असलेली चारचाकी
वागवी घाटामध्ये एका नागमोडी वळणावर अचानक दरीत कोसळली। या चारचाकीतील जखमी झाडाझुडपांचा आधार घेत मुख्य रस्त्यावर आले। यावेळी इतर वाहनधारकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। अपघातग्रस्त चारचाकी दरीतून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली, मात्र अंधारांच्या अडचणीमुळे चारचाकी बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या। या अपघाताची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे। कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात बाटलीतून गांजा मोबाईलसह अन्य अंमली पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेंद्रनगर इथल्या मायलेकास सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडलंय। कोमल सुनील बोरे असं ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचं नाव असून अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये मोबाईलसह गांजा सातत्याने सापडत असल्याचं समोर आलंय। रविवारी सकाळच्या सुमारास एक महिला कारागृहाच्या तटबंदीवरून बाटली फेकत असल्याचं 3 क्रमांकाच्या सुरक्षा मनोऱ्यावरून पहारा देणारे सुरक्षा रक्षक अरुण बाबर यांना दिसून आलं। त्यांनी तातडीने या महिलेला मुलासह ताब्यात घेतलं। या महिलेकडून 235 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि संशयास्पद अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलाय। दरम्यान या महिलेविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलंय, तर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे। 6,000 रुपयांच्या ठेवीपोटी 1.5 वर्षात 25 लाखांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या निवारा ट्रस्टच्या विरोधात आणखी 8 तक्रारी दाखल झाल्या आहेत। यामुळे या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचं दिसून येत आहे। निवारा ट्रस्टच्या माध्यमातून एका बँकेचे नाव आणि शिक्के असलेल्या ठेव पावत्या, 6,000 रुपयांच्या ठेवीपोटी 25 लाखांचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती। या प्रकरणी 3 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या निवारा ट्रस्टच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा ओघ वाढत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे। फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेला रुग्ण कोणत्याही कर्मचाऱ्याला न सांगता निघून गेला आहे। या घटनेला आता 1 आठवडा पूर्ण झालाय। इचलकरंजी येथील मनेरमळा इथं राहणारा राजेंद्र यशवंत चौधरी असं या रुग्णाचं नाव आहे। अंगाने बारीक, रंग सावळा, उंची 5 फूट, चेहरा उजळ, केस पांढरे, अंगात पांढरे आणि आकाशी रंगाचा फुल शर्ट अशा वर्णनाचा व्यक्ती सापडल्यास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन सीपीआर आणि पोलीस प्रशासनाने केलंय। तर या होत्याच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।